सिटी न्यूज वसा जनसेवेचा। महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्यात रस्त्याच्या लोकार्पणाचा एक कार्यक्रम झाला। केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमात एक मोठं वक्तव्य केलंय। राजकारणात खोटं बोलण्याची आवश्यकता नाहीये। मी मागच्या 40-45 वर्षात बोललो ते करून दाखवलं। तुम्ही जे बोलला होता ते का नाही झालं असं कोणी पत्रकार विचारू शकत नाही, असं नितीन गडकरी म्हणालेत। अकोला ते वाशिम पर्यंत 133.85 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं लोकार्पण नितीन गडकरी यांच्या हस्ते झालंय। मी जे काही बोललो ते केलं नाही असं कोणी म्हणू शकत नाही। जे बोलतात ते करतात आणि जे करतात तेच बोलतात। राजकारणात खोटं बोलण्याची गरज नाही। मी ठरवलंय यावेळी लोकसभा निवडणुकीच्या वेळी पोस्टर बॅनर लावणार नाही, चहा पाणी करणार नाही, मत द्यायचंय द्या, नाही द्यायचं नका देऊ, प्रामाणिकपणे सेवा करेन, कुठलीही माल पाणी मिळणार नाही, लक्ष्मी दर्शन होणार नाही, देशी विदेशी नाही मिळणार, मी पैसा खाल्ला नाही, तुम्हालाही खाऊ देणार नाही, असं नितीन गडकरी म्हणालेत। गरीब गरीब असतो, तुमची सेवा प्रामाणिकपणे करेन, गरीब गरीब असतो, गरीबाला जात पंथ भाषा नसते। सिलेंडरच्या किमतीला मुस्लिमांना मिळतो त्याच किमतीला हिंदूंना सुद्धा मिळतो। या देशातील गरिबी उपासमारी आणि बेरोजगारी दूर करण्याची आवश्यकता आहे, असं गडकरी म्हणालेत। इंडिया इज द फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमिक्स इन द वर्ल्ड। ऑटोमोबाईलमध्ये आपण 7व्या नंबरवर आहोत। आता तीच 12.50 लाख कोटींची इंडस्ट्री बनली आहे। 4.5 कोटी युवकांना रोजगार मिळाला आहे। भारत सरकार आणि राज्य सरकारला ऑटोमोबाईल इंडस्ट्रीकडून सर्वाधिक GST मिळतो। ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये 2 महिन्यांपूर्वी भारत जपानला मागे टाकून 3रा नंबरवर पोहोचलाय। 1ल्या नंबरवर अमेरिका, 2ऱ्या नंबरवर चीन आणि 3ऱ्या नंबरवर भारत आहे, असं नितीन गडकरी म्हणाले। सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन परिवार बुलढाणा यांचं नितीनजी गडकरी यांना पुढील वाटचालीसाठी मनस्वी शुभेच्छा। सिटी न्यूज बुलढाणा।